गई पतंग देखो उड़ी उड़ी जा ये जो पतंग है तेरे ही संग है तेरी ही ओर तर मित्रांनो मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज सर्वांनाच मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तसं तर सर्वांना माहितच आहे कालपासून मकर संक्रांतीच्या गावाकडे तर एवढं नव्हे परंतु शहरात दोन दिवसापासून सलग काईट उडवण्यात येत आहे. म्हणजेच पतंग या ठिकाणी उडवताना आपल्याला दिसणार आहे. तर तसे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी तुम्ही बघू शकता. शहरामध्ये इतकी बेधुंद अशी काईट फेस्टिवल आपण म्हणू शकतो चालू आहे दोन दिवसापासून सलग. इकडे आपली टीमसुद्धा आलेलीच आहे तुम्ही बघू शकता पूर्ण. आणि आपला सुजल आपली टीम या ठिकाणी पतंगाची तयारी करत आहे तुम्ही बघू शकता. आणि ही तिची पार्टनर सोबतच उडवणारी त्यानंतर ही नऊ आणि आपला सुजल दिवसभराचा पतंग उडून थकलेला आहे त्यामुळे तो आता उडू शकत नाही. त्याची इच्छा नाही आता उडवायची तुम्ही बघू शकता. आणि ही छोटी दिदी ती पण यांची पार्टनर आहे ठीक आहे. आणि आज मकर संक्रांत म्हणजेच तिळगुळाला खूप महत्त्व असते म्हणून सकाळ सकाळीच लोक पाण्यात तिळ घालून आंघोळ करत असतात. त्या पद्धतीने सकाळ सकाळी तिळगुळ वाटून आपल्या परिवारासोबत तसेच आपल्या गल्लीतसुद्धा वाटून संध्याकाळी वाटतात आपल्या सांबडी म्हणे. सगळीकडे छतावरती तुम्ही बघू शकता किती जण पतंग उडत आहे आणि आकाशात तर तुम्हाला पाहिजे तेवढे पतंग या ठिकाणी दिसणार आहे. एकदम खतरनाक असे सगळीकडे पतंगच पतंग आपल्याला बघायला मिळणार आहे सगळ्यांच्या छतावर. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शहरातला हा गोंधळ पतंग त्यासोबतच गाण्याची अजून काही गजर अशा पद्धतीनं खूप एन्जॉय या ठिकाणी शहरातली मंडळी करत असतात. बघू शकता सगळीकडे पतंगच पतंग आपल्याला दिसणार आहे. आणि आपली टीम या ठिकाणी सोबतच दोन्ही कॅमेरे आपले एकदाच चालत असतात तेही तुम्हाला दिसत असेल कदाचित. नवीन फीचर आलेलं आहे ओप्पोचा ठीक आहे. म्हणजे ॲट अ टाईम दोन्ही कॅमेरे चालत असतात ठीक आहे फ्रंट अँड बॅक दोन्ही.
इकडे आपला सुजल आज दिवसभराचा थकून गेलाय त्यामुळे त्याची इच्छा नाहीये आता सध्या त्याची इच्छा नाहीये सध्या आता उडवायची पण तुम्ही बघू शकता आकाशात उंच उंच भरारी घेत पतंग कशा पद्धतीने शेवटचा उडून गेलेला आहे या ठिकाणी मित्रांनो केव्हापासून आमची ती वाचत होती त्याला पण तो शेवटी गेलाच तो बघू शकता रेड बलून किती उंचावर गेलेला आहे आता येण्याची शक्यता नाहीये तर आमची दिवा आता रडायला लागली या ठिकाणी बघू शकता आमची दिवा आता रडायला लागलेली आहे आज तिचा बलून गेलेला आहे वरती आणि बघा कशी रडते आमची दीव म्हणजे ज्याला पतंग वगैरे उडवता येत नाही त्याला दुसरा ऑप्शन असतो बलून तर बलून सुद्धा आता उडून गेलेला आहे आणि मित्रांनो आजचं व्लॉग आपण इथंच एंड करूया कारण की खूप रात्र आता झालेली जास्त दिसणार नाहीये कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आजचा व्लॉग आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि जर तुम्ही शहरात एखाद्या वेळेस आला नसाल तर मकर संक्रांतीला येऊन बघा खूप मजा या ठिकाणी येत असते जसं की तुम्ही बघू शकता आता सगळीकडे गाणे त्यानंतर गच्चीवर सगळे मुलं वगैरे येतात सगळी फॅमिलीज येतात आणि पतंग उडवतात दिसणार आहे आपल्याला इथे तर चला मग भेटा आता नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.